समन नाही संत नव्हती जगा संगती आणि मग मनोमार्ग गती। त्यावेळेला हरिपक्षकाराने विचारलं तुमचे संत कोण आहेत, त्यांची एकदा मुलाखत घेतली, कोण आहेत तुमचे संत, कोणत्या संतांनी तुम्हाला सांगितलंय की हरी तिसऱ्या नंबरला निघून घाला, पहिल्या नंबरला रामकृष्ण आणून बसवा, कोण आहेत तुमचे संत? ज्ञानोबा राय म्हणले आमचे संत भगवान शंकर। आमचे संत कोणते? कारण दिलेले संपूर्ण कुणी निवृत्तीने तत्वता सांगितले, निवृत्तीनाथ महाराज कोण आहे? सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार भगवान शंकर निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपात त्यांनी आम्हाला दिले, म्हणजे आमचे संत कोण आहेत? मग कोण संत आहेत? अहो शंकरच आमचे संत आहेत ना। मग आता हरी कुणी सांगितलाय, हरी पहिला कुणी गायलाय? शंकरानच। ज्ञानोबा राय म्हणा लागले आमचे संत कोण आहेत? राम आणि कृष्ण पहिल्या नंबरला आणून बसवायला कुणाचा आधार घेतलाय? संतांचा। कोणत्या संतांचा? भगवान शंकर हे आमचे संत आहेत, निवृत्तीनाथ महाराज म्हणजे भगवान शंकर आहेत। त्यावेळेला हरिपक्षकार म्हणलं आता हे कस काय, हरी बी त्यांनीच सांगितलं आणि इकडं रामकृष्ण बी आणून बसव त्यांनीच कस काय म्हणलं? ज्ञानोबा राय म्हणले आम्हाला वरलं काही माहित नाही, मधलं माहिती आत्मा जो शिवा तारीख संपल्यावर विरोधी पार्टीमध्ये फॉर्म पडल्यावर पुन्हा सक्का पक्का काही नसते, भाषा कळायली का नाही कळायली? सक्का जरी बहु असला विरोधी पार्टीतून फॉर्म भरला विड्रॉलची तारीख संपली, आता आता काय, आता जिथं उजडल तिथं उजडल, आपलं बी आता जिथं उजडल तिथं उजडल, आता काय उगच माघार घेऊन तरी काय करायचं, उजडल तिथं उजडल, आता काय आहे उग माघार? हरिपक्षकार राम आणि कृष्ण या मुद्द्याला झट्या घेण्यातोय, सरळ सरळ ज्ञानोबा रायांनी हरीला वगळलं आणि एकटे रामकृष्ण उचलले। राम कृष्ण वाचा भावः जीवाचा, आणि त्याला पुरावा दिला आत्मा जो शिवाचा राम जप, शिवाचाच आत्मा राम जपत असल्यामुळं आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो।
त्यावेळेला हरिपक्षकरने विचारलं, रामकृष्ण जीवाभावातली जी म्हणायला कशावरून कसं असते, कुठले बी उत्तर स्टेप बाय स्टेप न दिल्या जातात, समजून सांगण्याची पद्धत असते, थोडं सौम्य पद्धतीत, तसं नाही ऐकलं तर थोडं चुच करून, आणि तेवढ्यावर बी भागानं गेलं तर मग षटम प्रतिशाठ्यम असत. सुरुवातीला ज्ञानोबांनी एक पर्याय दिला छोटासा, ती म्हणले आम्ही राम आणि कृष्ण पहिल्या नंबरला का आणलेत, हे जीवाभावातली आहेत म्हणून. म्हणले जीवाभावातली म्हणजे हरी काय, सौतीचं लिखू हा, हरीला तुम्ही परके का समजायला लागलात. त्यावेळेला ज्ञानोबांनी त्याचा सुंदर मुद्दा दिला, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. एक तर राम आणि कृष्ण हे जीवाभावातली कशावरून आहेत, थोडस लक्ष दिले की आपल्या लक्षात येईल, जास्त खोलीत जायचं नाही आपल्याला. आणि खोलीचा अर्थ तुम्हाला ती कामाचा बी नाही, आपल्याला मोजका अर्थ घ्यायचा. राम शब्द हा रमू क्रीडायाम धातूचं रूप आहे, त्याचा अर्थ होतो रममान करणे, एवढंच लक्षात ठेवा. काय मूळ धातू आहे रमू क्रीडायाम, अर्थ रममान करणे. कृष्ण शब्दामध्ये कृष नावाचा धातू आहे आकर्षित करणे अर्थाचा, अर्थात कृष आकर्षणे. आ समंतात कर्षती इति कृष्ण रमंते योगिनो अस्मिन यह सह राम. आणि हरी ह्री हरणे धातूचं रूप आहे, हरण करणे अर्थाचा मूळ धातू आहे, त्या धातूचं रूप आहे हरी. याचा अर्थ चित्ताने मनाने तनाने धनाने पापाने हरंती इति हरी, सर्वच प्रकारचं हरण करून घ्यायची ताकद हरी मध्ये. म्हणजे तीन अर्थ झाले, रामचा अर्थ रममान करणे, कृष्ण शब्दाचा अर्थ आहे आकर्षित करणे, आणि हरी शब्दाचा अर्थ आहे हरण करणे. रममान करणे, आकर्षित करणे आणि हरण करणे, तीन नामाची तीन अर्थ झाले. मग जगामध्ये नंबर एक किंमत रममान करण्याला आहे, कस्नो पावडर दुनियादारी करून आकर्षित करण्याला आहे, का डायरेक्ट अपहरण करणं चांगलंय, तिन्हीतली क्रिया चांगली कोणती मानतो समाज, आम जनता कशाला चांगलं मानते. रममान करणं चांगलंय, आकर्षित करणं चांगलंय, का डायरेक्ट अपहरण करणं चांगलंय, समाज कशाला किंमत देतोय. रममान करण्याला माणसं म्हणतीत ना, ओ ती तिकडला गडी ठेवलेला तुमचा ती गांजाडू आहे का, आहे आहे, माणसं म्हणजे गांजा का पिना पण रमलंय बोवा, लक्षात येईल. माणसं म्हणतीत ना, ए ती माग माळ घातलेली आहे का, आहे आहे आहे, टिकली टिकली बाबा, काय काय ना पण रमलंय महत्वाचं. म्हणजे किंमत कशाला आहे कळाली का नाही कळाली, हा कशाला रमण्याला किंमत आहे. नंबर एक किंमत रमण्याला आहे. आता रमण बाजूला काढा, आकर्षण चांगलं का अपहरण चांगलं, आकर्षणात खर्च आहे, अपहरणाला काय उचलायचं चलत राहायचं काम आहे, लक्षात येईल का. सामाजिक न्याय काय, आकर्षण करणं चांगलं का अपहरण करणं. अहो आकर्षण आहे ना, अपहरण करणं ही उदंड क्रिया आली, सामाजिक न्याय नाही त्याला. म्हणजे याचा अर्थ असा, पहिला नंबर रममान करणे या मुद्द्यावर आम्ही रामाचा घेतलाय, आकर्षित करतोय म्हणून कृष्ण दोन नंबरला ठेवलाय, अपहरण क्रिया उदंड क्रिया म्हणून आम्ही हरीला तिसऱ्या नंबरला नेऊन घातलंय, म्हणून राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा. त्या हरिपक्षकार म्हणला असले बोगस उत्तर आम्हाला परवडत नाही, असे मुलायम प्लास्टर चालत नाही आमच्यापाशी. अहो तुम्ही आम्हाला सांगताय एक नाम हरी द्वैत नाम दुरे, एक नाम हरी द्वैत नाम दुरे, एक नाम हरी द्वैत नाम दुरे, अद्वैत कुसरी विरळा जाने, अद्वैत कुसरी विरळा जाने. अहो तुम्हीच आम्हाला सांगायला एक नाम हरी आणि बाकीचे नाव दुरी, इथं तर बाकीचे जवळीन हरी दुरी केलाय तुम्ही, आणि पुन्हा जीवाभावातली म्हणायला
याला काय पुरावा आहे? हा पद्धत असते समाजामध्ये, काही झकास कपडे घालून माणसं येतात ती मूर्ख का असणार? पण कपड्याच्या झाकीवर माणसं म्हणतात हो ह्याला रस्ता सोडा, ती कपड्याची झाकी बघून खंदानी मूर्ख जरी असला तरी माणसं त्याला पुढं आणून बसून येडबिना शहाणबिना नुसतं असं बघत आहे माणसाकडं. हा आणि तसल्याला पुढं आणून बसवायचं का? कपड्याची झाकी. म्हणून ही राम आणि कृष्ण पहिल्या नंबरला आणून ती बसविली ती कशाच्या? नानोबाऱ्या म्हणले हो तसं बी आहे, राम कृष्ण नामी हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे. साजरी गुजरी म्हणून बी आम्ही यांना पुढं आणले असं बी म्हणायला हरकत नाही. आणि मुरा मुद्दा बी तसाच आहे. हरी पक्षकाराने सांगितलं तुमची भाषा आहे हर एक नाम हरी आणि द्वैत नाम दुरी. आणि इथं तर तुम्ही बाकीची जवळ करून हरीला दुरी केलं हे कसं काय? तर मग कसं असतं टेक्निक आहे, एक युक्तिवाद म्हणतात त्याला. कोणता? पुढचा माणूस जर पिसाळून अंगावर यायला लागला, जास्त फॉर्म मध्ये यायला लागला, तर त्याला टॉस द्यायची नाही, टेक्निक आहे ती भांडणाची. कसं भांडणाची खरी पद्धत कशी असते? असा अनसट्यात माणूस येण्यासाठी म्हणावं लागतंय नाही 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 तुम्ही म्हणायला तेच बरोबर, मग ती मोसम कट करतंय, नाही तर ती त्याला गावठी भाषेत रानडुकराची मुसांड म्हणते. हा ती कशावर धडकल म्हणून सांगता येत नाही, त्याला साईड देणं हेच चांगलं. पूर्व हरिपक्षकार फॉर्म मध्ये येऊन रामकृष्ण शब्दाला खोडतोय त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणले तुम्ही जे म्हणायलात ना बर का, तुम्ही स्वतः तुम्ही तुम्ही जे म्हणायला तेच बरोबर आहे. तिसऱ्या चरणात एक तत्व नाम साधतीचा धन, एक तत्व नाम साधतीचा धन, एक तत्व नाम साधतीचा धन. ते बरोबर आहे, बरोबर अगदी बरोबर. एक तत्व नाम साधिती साधन, त्यांना फायदा भी आहे बर का? काय? द्वैताचे बंधन न बाधिजे. एक तत्व नामाची साधना करणाऱ्या साधकाला द्वैताच्या बंधनाची बाधा होत नाही, हे बिलकुल बरोबर आहे. म्हणजे हरिपक्षकाराला थोडं खुश केलं, एकदम त्याचा मोसम कट होऊ नये म्हणून त्याला तुम्ही म्हणायला ती बरोबर आहे. हा एक नाम हरी द्वैत नाम दुरी, तुम्ही जे म्हणायलात ना, एक तत्व नामाची साधना करणाऱ्या साधकाला द्वैताच्या बंधनाची बाधा होत नाही. कशी होत नाही? भजनानंतर सांगतो. विठोबा रघुमार साधकाला द्वैताची बंधनाची बाधा कशी होत ना, मी एक छोटस उदाहरण देतो कळाव म्हणून. समुद्रामध्ये अचानक हिंदूचा भक्त आणि मुस्लिम समाजाचा एक फकीर अचानक दोघे एकदाच पडले. कुठे पडले? कुठ? समुद्रात. आता हे दोघे एकदम खाली पडल्यावर समुद्र म्हणजे अथांग आहे महाराज, कडीवर उभा राहून जरी पाहिलं तर माणसाच कातळ म्हणजे टोटल काळीच पातळ होते, भयानक आहे ते.
त्यातली त्यात कन्याकुमारीला जर ती तीन सागराचा संगम बघितला तर मग तर माणसाला वाटते जगात पाणीमय जग आहे की काय. हा ती कन्याकुमारीला ज्यांनी जाऊन ती बघितलाय ना तो सागर कसलाय ती, मग लक्षात येईल ती सागराची पॉवर कसली असती. इथं चौपाटीला गेल्यावर बी कळते आपल्या महाराष्ट्रात, कुठं मुंबईला, हा ती अरबी समुद्र बी पाहिला तरी माणसाच्या लक्षात येते बापरे बाप. माता एवढ्या मोठ्या समुद्रात ही दोघं पडलेली, ती म्हणली आता इथं वाचवायची व्यवस्था दुसरी काही नाही, वाचविला तर देवच वाचवी. मग दोघांनी आपापल्या परीनं, भक्त भक्ताच्या आण तो फकीर त्याच्या परीनं. मग फकीर बी असा सिजनेबल फकीर नव्हता, जातिवंत फकीर होता. मला फकीर कोणाला म्हणतात, बेफिकीर का नाम फकीर होता है, बेफिकीर का नाम फकीर है, मस्त फकीर होता. मला कबीरदास म्हणतात ना, फकीर होकर फिकीर करता है वो एक साला गधा है. फकीर होऊन फिकीर करायचे ना, असला बेफिकीर फकीर होता महाराज. काय नाही म्हणला त्यानं, वन वे ट्रॅफिक चालू केली महाराज. आल्ला 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 हे आपला हिंदूचा जो भक्त होता ना, ते म्हणला त्यानं पहिलेपासून तास धरलं विघ्नहर्ती देवता कोणती. ती म्हणला गणेश. विघ्नहर्ती देवता कोण आहे, गणेशाची स्तुती स्तवन चालू केलं. गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः चालू झालं. म्हणलं गणपती बाप्पा म्हणले आपल्या भक्त समुद्रात बुडतोय, ताबडतोब गडबडीनं उठले निघाले की त्याच्या मनात तरंग दुसरा तयार झाला. गणपती बी खाऊखाऊ जड झाले म्हणलं, त्याला भक्ताची कदर राहिली नाही आणि त्याला आता शरीरच प्यालवा नाही, भक्त मेला बी तरी त्याला ध्यानात यायचं काम नाही. त्याच्यापेक्षा त्याचा बाप बरा म्हणला. कुणाचा, त्या गणेशापेक्षा त्याचा बाप बरा. कारण आशुतोष म्हणतात कुणाला, भगवान शंकराला. थोडक्यात प्रसन्न होतो, भोले बाबाचा जप चालू केला. निघाल्याला गणपती सरस्वतीने विचारलं कुठं, ती समुद्रात भक्त बुडतोय म्हणली नीट आहे की जा, कुणाचा फोन आहे तीन मग निघ जा. कुठल्या बी सप्त्याला निघाले की तुम बोलविलंय म्हणून कसं जमतंय तसं, पहिला नीट फोन ऐकिला. धरलं सरस्वतीने बसविलं खाली, त्याने नीट ऐकिलं. तुमच्या बापाला बोलवायला तुम्हाला नाही. बसले गणपती बाप्पा खाली, ते भगवान शंकर हल्ले क्यू गजबजले, अरे 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 भक्त बुडतोय. उठले निघाले की भक्ताची दुसरी तिसरी लहर तयार झाली. काय शंकर बी बुहळे म्हणला, त्याला कार्यकर्ते सांभाळायचं जजमेंट नाही. आपली दुसरी ओळखू यावात या बाबतीमध्ये चतुरा तो शिरोमणी. विष्णू चांगला म्हणून निघाल्याला शंकर की ह्यानं विष्णूच्या नावाचा जप चालू केला. पार्वती म्हणली कुठं, अरे ती भक्त बुडतोय आपल्या नावानं हाका मारायला. पार्वती म्हणली जरा ध्यानावर या, ती विष्णूला बोलवायला तुमचं काय काम आहे. नीट ऐकल्यावर विष्णूच्या नावाचा जप. भगवान शंकर निघालेली खाली बसली, तोपर्यंत नाका तोंडात पाणी गेलं बुडून मेलं महाराज. ती ही द्वैताच्या बंधनाची बाधा असली असती, कुठतरी एका बरोबर असते. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. इथं एक कुठे अनेक बुद्धीचे तरंगण क्षणोक्षणा पालटती रंग. म्हणून द्वैताचे बंधन न बाधी जी ती आल्लावाला जी गिरायक होत ती वन वे ट्राफिक. आल्ला आल्ला त्याचा आल्ला आला, त्याला आल्लाद उचलून घेऊन गेला. हे द्वैताच्या बंधनातलं बुडून मेलं मला. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात एक तत्व नामाची साधना करणाऱ्या साधकाला द्वैताच्या बंधनाची बाधा होत नाही. तुम्ही म्हणायला त्या अगदी बरोबर. एक तत्व नाम साधिती साधन. जे साधक एक तत्व नामाची साधना करतात त्यांना द्वैताच्या बंधनाची बाधा होत नाही. तुम्ही म्हणायला त्या अगदी बरोबर आहे. पण नीट ऐका, तुम्ही राम वेगळा कृष्ण वेगळा हरी वेगळा हे वेगवेगळे मानून चालल्यात. जो राम आहे तोच कृष्ण आहे आणि जो कृष्ण आहे तोच हरी आहे. राम कृष्ण हरी आम्ही एकच मानतो, वेगळं मानायला तयार. आणि तुम्ही विनाकारण ह्याच्यात प्रकार तयार करायला, हा ह्याच्यात प्रकारच नाहीत. राम आहे तोच कृष्ण आणि कृष्ण आहे तोच हरी आहे, सर्व एकच आहे. ज्यांनी याचा अनुभव घेतलाय त्यांना विचारा.
आणि तुम्ही जे प्रकार पाडायलात, तुम्ही नामाला काय वरण समजिलंय का? हा, तुम्ही नामाला काय समजिलं? नाम अमृत गोडी वैष्णवाला झाली, नाम अमृत गोडी वैष्णवाला वैष्णवाला धली, त्या बाळूमामाला विचारा, त्यांनी याची चव चाखली, ज्यांनी त्याची टेस्ट घेतली त्यांनी सांगावा की नाम हे वरणासारखे, नाम भाजी सारखे, नाम अमृतासारखे, हे कुणी म्हणावं का कुणी बी म्हणावं? नाही, नाम अमृत गोडी वैष्णवाला धली, वैष्णवानी त्याची चव चाखली, नाम हे अमृतासारखं गोड आहे असा आत्मानुभव प्रगट केला. अमृताहुनी गोड किंवा अमृत जयास फिके पुढे जिभे गोड तीनाक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे, अमृताच्या पुढे फिके म्हणजे अमृतापेक्षा नाम गोड आहे. नाम हे अमृतासारखं आहे. आणि तुम्ही प्रकार पाडायला, अमृतात प्रकार असतो का? अमृतात प्रकार नाही महाराज. हा, प्रकारच पाडायचे तर वरणात पडतात. जेवायला पंगत बसल्यावर वाढणाराचा आणि जेवणाराचा दाट परिचय असला तर ती जेवणार वाढणाराला म्हणते, ए काय वाढायला, तर हलवून वाढतो. त्याला ती थोडं हलवून वाढायचं, त्याच्या पुढं सरकायला म्हणणार, ए येडे बिडेच का बुडा बुडात लहान की जरा म्हणजे गटगट देते. त्याच्या पुढं सरकला की पुन्हा पुढचं म्हणणार, डोकं कमी तुला अरे वरलं वर लहान की थोडं तरी तरी वाला गिराय. त्याच्या जरा पुढं सरकलं की म्हणणार, हे पहा वरचही नको खालचही नको मधलं हलकं आणि थोडं बघा अगदी मोज. म्हणजे खाणाऱ्याच्या चवीप्रमाणे वरणात प्रकार करता येतात. नाम हे वरण नाही प्रकार पाडायला, नाम हे अमृतासारखं गोड आहे. अमृतात वरलं तरी अमृत, मधलं तरी अमृत, कडी काढायचं तरी अमृत, आणि खाल्लं तरी अमृत अमृत आहे. त्याच्यात प्रकार नाही, तसं रामकृष्ण हरी मध्ये प्रकार नाही, सर्व एक आहे, अमृतासारखं गोड आहे. पण पूर्व पक्षकार ध्यानावर येत नाही हे लक्षात आलं की मग ज्ञानोबा राय म्हणले, एवढ्यावरवी त्याला लक्षात येत नसल तर मग आता नियम असा आहे काय, जशास तशा. आता ऐका उत्तर. ज्ञानोबा राय म्हणले, काय हरिपशी गटुड आहे का? राम आणि कृष्णानं
योगी पुरुषाला सतरावे जीवन काळा ज्याला उन्मनी अवस्था म्हणतात ती प्राप्त करून दिली. हरीचा काय संबंध आहे? कशान हरी नाही एकट्या रामकृष्णानं योगी पुरुषाला सतरावी जीवन काळा जी अवस्था आहे ती ज्याला उन्मनी अवस्था म्हणतात ती कशानं प्राप्त झाली? रामकृष्ण नामी उन्मनी साधली. रामकृष्ण नामी दुसरं नाव आहे उन्मनी अवस्था. उद्गतेन मनहा इति उन्मनहा. अधोगामी मन असलेलं निकृष्ट विषयाकडे धावत असलेल्या मनाला उलट करणं उद्गतेन मनहा इति उन्मनहा. मनाला उलट करणं ऊर्ध्वगामी बनविणं असं जी मनाची अवस्था आहे उन्मन अवस्था ती उन्मनी अवस्था राम आणि कृष्णानं प्राप्त झाली. अन उलट तयाशी लाधली सकळ सिद्धी. राम आणि कृष्णानं सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त झाली. त्यामुळं हरिपशी काय फायदा आहे? बरं त्याच्या पुढे जाऊन ज्ञानोबाऱ्या म्हणतात कसं असतंय काय हरिपशी कहा एवढं माणसं कुणाचं शिकतात? ज्याचं लवकर लाभेल त्याच्या. माणसं कुणाकडे शिकतात? कुणाकडे शिकतात माणसं? त्याच शिकतात ज्याचं लवकर प्राप्त होत असेल त्याच्याकडे. रकडपट्टीकडे जातात का? नाही नाही. ज्याची विद्या ज्याचा मंत्र लवकर फळ देत असेल त्याच्याकडे जाणार. अशहाणा शेतकरी बी बियाण्याच्या दुकानात खरेदीला गेला. किलो किलोच्या 3 पिशव्या ठेवलेल्या. किंमत 50 रुपये 500 रुपये 5000 रुपये. काय किंमत? वजनात बदल नाही. बी एकाच वस्तूच आहे. बी गव्हाच आहे. हे 50 रुपये किलोच बी आहे. हे 500 रुपये आणि इकडली पिशवी 5000 रुपये किमतीच बी आहे. वजन किलो किलोच, काय बदल नाही. त्या शेतकऱ्याने विचारलं हो दुकानदार ही एवढा बदल? ती म्हणली त्याचं कारण आहे का जरा. ही 50 रुपये किलोचं जे बी आहे त्याला 4-4.5 महिने लागतात. हे 500 रुपयावालं आहे ना 2-2.5 महिन्यात. आणि हे 5000 रुपयात 1 महिन्यात पेरल्यापासून घरात येतंय. हा मग कोणतं खरेदी करणार आता? इथं माणसं काय लय नोकरदार नाहीत शेतकरी आहेत.
कोणतं खरेदी करणार बोला? 5000 कारण पुन्हा पाण्याचा शॉर्टेज आहे म्हणून येरवाळी उरकून घेतलेलं बरं. हा महिन्यात पदरात पडतंय. 5000 गेले हरकत नाही, पण लवकर फळ देणाऱ्याच्या माणसांना आधी लागतात. काय हरी पशी गटुडे अहो, दुसरे कितीतरी मंत्र आहेत ज्यांनी लवकरात लवकर फळ दिलंय. म्हणजे ज्ञानोबा राय तरी उपजताची ज्ञानी, पण ज्ञानोबा राणी किती लवकर. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उच्चार केल्याबरोबर प्रल्हादाला लागू झाला मंत्र. कुठ कसे हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर हिरण्यकश्यपून आपल्या भावाचा सोड उगवायचा आहे म्हणून तपश्चर्या करण्यासाठी गेला. कयाधू माता गर्भाधाना अवस्थेमध्ये प्रल्हाद असताना नारदानं आपल्या आश्रमात कयाधू मातेचा सांभाळ केला. भागवतात आपण कथा ऐकणारच. ती कयाधू माता नारदाकडे असल्यामुळं नारदानं मधून 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 अशा गोष्टी सांगा. मग नारदानं गोष्टी सांगत असताना अधून मधून नारदाचं कुठल्याही कथाकाराचं कसं असतंय, राधे राधे जय कृष्ण, जसं आपल्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन असत, तसं ती नारदानं मधून मधून काय म्हणायचं, नारायण नारायण नारायण. ती गर्भाधान अवस्थेत असलेल्या प्रल्हादानं विचार केला, ही बाकीच्या गोष्टी सिरियलनं सांगायला हे ठीक आहे, पण ही मधी मधी नारायण नारायण कोण आहे? ऐकोनी नारदाची गोठी, जेने मज गर्भीच घातली मिठी, जो जन्मला कयादूचे पोटी
भक्त जग जेठी प्रल्हाद। नारदाच्या गोष्टी ऐकून नारायण नारायण कोण, नारायण एवढा शब्द ऐकला जगाच्या मालकाला म्हणजे प्रत्यक्षात भगवंताला, आईच्या पोटातच मिठी मारली म्हणजे कोणत्या मंत्राचा परिणाम, कोणत्या नारायण नावाचा एवढा लवकर दाखला मिळालाय। सत्वर उच्चार नारायण नाम ऐकलं आणि जगाच्या मालकाला कडकडून मिठी मारली, आईच्या पोटातच देवाला भेटलेला जगातला पहिला भक्त म्हणजे, एवढ्या लवकर देव भेटलेलं दुसरं जगात उदाहरण नाही। मग आईच्या पोटात जर मंत्र लागू होतोय आणि इतक्या लवकर तो मंत्र फळ देतोय, हरिपशी काय गठुडोय का? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला काय हरिपशी कसं असते, पुढचं जर आपल्या अंगावर यायला लागला तर मग ही साईट कलवून द्यावी लागते। हा कुणावर काढून दिला हरीचा रोष, नारायण नामावर काढून दिला, असा तिसरीकडे ही मुसांड आहे अशी तिसरीकडे काढून दिली, एखादा प्रेशर मध्ये आला तिसरीकडे काढून कुठं जाऊन आदळला, आदळून कमजोर झाला की मग चेतायला सोपं जात। ती हरिपक्षकार जित्याची खोड आपल्याकडे मन आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हरिपक्षकाराने सांगितलं ठीक आहे। जरा घाबरला तो, तुम्हाला ह्यांच्याकडे असा किती मसाला आहे कोणाला माहित, नारायण मंत्राने लवकर फळ दिलं ही गोष्ट खरी आहे, हरीची एवढी किंमत राहणार नाही हे बी बरोबर आहे, पण जाता जाता त्याने एक चिमटा घेतला पुन हरिपक्ष कारण ती म्हणला ठीक आहे, शिवाचा आत्मा राम जपतोय आणि हरी हरी मंत्र शंकरानंच सांगितलाय, मग तुम्ही राम हरी राम हरी म्हणा किंवा हरी राम म्हणा मान्य आहे आम्हाला, पण ही बीच में मेरा चांद भाई कृष्ण कहां से लाया गया, कृष्णाला तुम्ही मधी कशावरून आणलं, तिथं उत्तर द्यावं लागलं, उद्धवाला धला कृष्ण दाता, उद्धवाला धला कृष्ण दाता, उद्धवाला धला कृष्ण दाता, शिवाचा आत्मा करतोय हरी भगवान शंकरानंच सांगितलंय, आणि मग दोन्हीच्या मध्ये कृष्णानं कसा बसविला त्याचं कारण दिलंय ज्ञानोबाराने। ज्ञानोबाराय म्हणतात आम्हाला आमच्या संप्रदायाचा डाटा म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये जेवढं काही लिखाण आहे जेवढं काही क्रियाकर्म आहे, उभा गंधच का बारा ठिकाणी गंधच का लावायचे, सफेद कपडेत वैष्णवाने का घालायचे, जास्तीत जास्त पिवळ्यापर्यंत जायचं, दुसरा कलर वापरायचा नाही, निळ्याचा काळ्याचा निषेध केला, हो प्रमाण आहेत आपल्या संतांची, मग ही सारच्या सार संप्रदायामधली चालीरीती परंपरा कुठे आहे, पहावे पुराणी विचारून, पहावे पुराणी विचारून, पहावे पुराणी तुका म्हणे नाही विश्वास जमानी, पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी विचारोनी, साधनेवर ज्यांचा विश्वास नाही, ज्यांना आमच्या साधनेत शंका वाटते त्यांनी सरळ जाऊन तुकोबाराय म्हणले पुराणात बघा, कारण आमच्या संप्रदायाच्या आधाराच्या आधाराने चलत असल्यामुळे याला नावच पडलं भागवत संप्रदाय। इतकी किंमत भागवताला आपण दिली, आणि भागवत कोण आहे, भागवत म्हणजे भगवान कृष्ण,
भागवत कोण आहे सज्जनो? भागवत म्हणजे भागवताच्या रूपानं प्रत्यक्षात भगवान कृष्ण प्रगट आहे. माता भागवत कुणामुळं? कृष्णामुळं. कृष्णानं दिलं कुणामुळं? उद्धवामुळं. म्हणून उद्धवाला धला कृष्ण दाता. उद्धवाला पुढं करून, उद्धवाचं निमित्त करून कृष्णानं आम्हाला भागवत दिलंय. आणि आमचा आधारस्तंभ ग्रंथ भागवत, प्रत्येक साधनेतला पुरावा भागवतामध्ये. आणि ते भागवत आम्हाला देणारा भगवान कृष्ण आहे. आणि म्हणून आम्ही त्याला इकडं तिकडं न ठेवता आमचा आत्मा म्हणून मधी ठेवलाय. मधी अगोदर राम, नंतर हरी, आणि मधी कृष्ण. कारण उद्धवाला धला कृष्ण दाता. भागवत हा आमचा आत्मा आहे, कृष्ण आमचा आत्मा आहे. म्हणून आम्ही वर न ठेवता दोन्हीच्या मधी ठेवलाय. उद्धवाला धला कृष्ण दाता. त्यावेळेला हरी पक्षकार स्थिर झाला आणि मग ज्ञानोबांनी जाहीर सांगितलं, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुदर्शन. ज्ञानदेव म्हणे नाम हे
ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। हॅलो।